बी रेडी स्टार्ट। चांद्रयान 3 मोहीम यशस्वी करत भारताने अशी कामगिरी करणारा चौथा देश म्हणून आपली ओळख प्रस्थापित केली आहे। मंगळावर पहिल्याच प्रयत्नात यान उतरवणारा पहिलाच देश हा लौकिक भारताच्या नावावर आहे। आता चंद्रावरही यान उतरवत भारताने अवकाश संशोधन क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे। चंद्रावरील माती तसेच पाण्याचे नमुने गोळा करण्यासह भविष्यातील मोहिमांचा मार्ग या मोहिमेने मोकळा केला आहे। परिच्छेद चांद्रयान 3 मोहिमेचे यश हे भारताच्या अवकाश कार्यक्रमातील मैलाचा दगड म्हणून ओळखले जाणार आहे। भारताचा अंतराळ कार्यक्रम ही कमी कालावधीत साध्य केलेली यशोगाथा आहे असे म्हटले तर फारसे चुकीचे ठरणार नाही। 1969 इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोची स्थापना झाली तेव्हा रशिया आणि अमेरिका यांनी आधीच चंद्र मोहिमा यशस्वी केल्या होत्या। 1975 पृथ्वीभोवतीच्या कक्षेत उपग्रह पाठवणे, 2008 चंद्रावर अंतराळयान पाठवणे, 2013 मंगळावर यान पाठवणे अशी यशाची चढती शिखरे सर केल्यानंतर भारताने 2023 चंद्रावर यान उतरवून आणखी एक कामगिरी आपल्या नावावर केली आहे। भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे। हे यश इस्रोमधील शास्त्रज्ञ तसेच अभियंते यांच्या कठोर परिश्रमाचे आहे। चंद्रावरील माती तसेच पाण्याचे नमुने गोळा करण्यासह भविष्यातील मोहिमांचा मार्ग त्याने मोकळा केला आहे। या मोहिमा शास्त्रज्ञांना चंद्राबद्दल अधिकची माहिती देण्यास मदत करतील। अंतराळ संशोधन क्षेत्रात भारत आता एक प्रमुख राष्ट्र म्हणून ओळखला जाणार आहे। विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्या तरुणाईसाठी ते प्रेरणास्थान ठरेल यात कोणतीही शंका नाही। परिच्छेद इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी 28 जून 2023 रोजी आपण चांद्रयान 3 प्रक्षेपणासाठी तयार असल्याची माहिती दिली। चांद्रयान 3 अंतराळयान पूर्णपणे सिद्ध असून त्याच्या आवश्यक त्या सगळ्या चाचण्या पूर्ण झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले आणि या योजनेचा बिगुल वाजला। त्यानंतर ठरलेल्या योजनेनुसार आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथील योजनेनुसार सतीश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान 3 अंतराळयान MLV 3 रॉकेटद्वारे प्रक्षेपित केले गेले। चांद्रयान मागे देशाची काही उद्दिष्टे आहेत। या मोहिमेचे एकूण बजेट सुमारे 615 कोटी रुपये असून चांद्रयान 3 लँडरचे चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर आता मोलाचे संशोधन होणार आहे। यानाचा त्याचा रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर चालेल आणि तेथील अनेक वैज्ञानिक चाचण्या पूर्ण करेल। चांद्रयान 2 प्रमाणे चांद्रयान 3 मध्ये लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग वाहन आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरणारे अंतर्ग्रहीय वाहन आहे। चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचल्यानंतर आता लँडर आणि रोव्हर पुढील एका चंद्र दिवसासाठी म्हणजेच 14 पृथ्वी दिवसांसाठी सक्रिय केले जातील। चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात सॉफ्ट लँडिंग हा इस्रोच्या चांद्र मोहिमेचा उद्देश आहे। स्टॉप।